माझे मित्र विश्वंभर चौधरी, प्रोफेसर मीरानंद, विचारवतचे सगळे माझे सहकारी आणि आपण सगळे मित्रमंडळी, सुरुवातीलाच मी दिलगिरी व्यक्त करतो की खूप प्रयत्न करूनसुद्धा मी इथे पोचू नाही शकलो. मग मी आनंद करंदीकरला सांगितलं की तुम्ही कार्यक्रम सुरू करा, कारण अर्धा तास वेळ घालवणं इट्स वेस्टेज ऑफ टाईम. आणि फॉर्मली आय बीइंग सोशल ॲक्टिव्हिस्ट इन सच फंक्शन्स आय डोंट फॉलो प्रोटोकॉल. आय फॉलो प्रोटोकॉल विथ मुकेश अंबानी बट नॉट विथ माय क्लोज फ्रेंड्स. आय एम सॉरी टू मिस लेक्चर ऑफ मीराजी. इनफॅक्ट शी शुड हॅव बीन गिवन मोर टाईम, स्पेशल टाईम अगेन सम टाईम. आणि माझी इच्छा आहे की तुम्हाला व्हेरी व्हेरी इट इज पॉसिबल फॉर हर टू गो महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांच्या मध्ये. आय रिक्वेस्ट यू टू ट्राय टू स्पीक मोर इन हिंदी. त्यांची लेक्चर्स ऑर्गनाईज करण्याची आवश्यकता आहे. ह्याचं कारण हा दृष्टिकोन आपल्याकडे अजूनसुद्धा लोकांच्याकडे फार गेलेले नाही. ह्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण असं आहे, वेदर इंडियन सोसायटी इंट्रिन्सिकली रिलिजियस ऑर इंट्रिन्सिकली सेक्युलर हा प्रॉब्लेम आहे. हे सगळं जे चाललेलं आहे ते इंडियन सोसायटी वॉज नेव्हर इंट्रिन्सिकली सेक्युलर. इट हॅज ऑलवेज बीन रिलिजियस. आणि आत्ताचा कॉन्फ्लिक्ट जो आहे तो इंट्रिन्सिक रिलिजन अँड कॉन्स्टिट्युशनली सेक्युलर ह्यातला कॉन्फ्लिक्ट आता असा आहे. एनिवे मला सांगितलं बोलायला हो की जागतिकीकरण आणि वंचित समाज घटकांवरचे परिणाम. पण हे बोलण्यापूर्वी थोडंसं एक इमोशनल नोट मला सांगणं आवश्यक आहे. या इमारतीमध्ये किंवा भारतीय समाजवादी चळवळीच्या संबंधित असलेल्या कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर इट्स क्वाईट नॅचरल फॉर पर्सन लाईक मी टू बी स्लाइटली नॉस्टॅल्जिक. 1934 साली भारतामध्ये काँग्रेस सोशलिस्ट पार्टी स्थापन झाली काँग्रेसच्या अंतर्गत. मग त्याच्या वेगवेगळे प्रवाह स्थित्यंतर. काँग्रेस सोशलिस्ट पार्टी केम आउट ऑफ द काँग्रेस पार्टी इन 1948. त्यावेळी डिबेट झाला फार मोठा. त्याच्यानंतर मग संयुक्त सोशलिस्ट पार्टी, प्रजा सोशलिस्ट पार्टी. आणि 1977 मधुरी मेमला म्हणाले की त्यांचा अत्यंत विरोध असतानासुद्धा सोशलिस्ट पार्टी गॉट मर्ज्ड इन टू जनता पार्टी ऑफ व्हिच BJP दॅट इज अर्लियर भारतीय जनसंघ वॉज कॉम्पोनंट. तर त्यामुळे 1934 ते 1977 ह्या 39 वर्षाचा एक कालखंड असा डोळ्यासमोर उभा राहतो. 2013 मी पंचवडीला गेलो होतो राज्यसभेचा मेंबर असताना. 1952 साली पंचवडीचं अधिवेशन झालं. हे हिस्टॉरिक अधिवेशन ज्याचे लोहिया अध्यक्ष होते. आणि लोहियाना असा प्रश्न विचारला की यू आर मार्क्सिस्ट ऑर अँटी मार्क्सिस्ट. तर लोहियास म्हणले की आय एम नायदर मार्क्सिस्ट नॉर अँटी मार्क्सिस्ट. पण लोहिया वॉज इसेन्शियली अँटी मार्क्सिस्ट आणि म्हणून सबंध सोशलिस्ट मुवमेंट ही अँटी मार्क्सिस्ट झाली. त्यातले काही लोक सोडले नरेंद्र देवांसारखे तर, आणि त्याचं फार मोठं नुकसान झालं भारतीय चळवळीमध्ये. मग ह्या देशातले कम्युनिस्ट हे खरे कम्युनिस्ट नव्हते, त्याच पद्धतीने सोशलिस्ट हे सुद्धा त्या अर्थाने सोशलिस्ट होऊ शकले नाहीत. आणि या दोघांच्यामुळे मग मोदींसारखं रसायन तयार झालं. येणेवे हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. पण सांगायचा मुद्दा असा की पंचमढीचं अधिवेशन ज्या मैदानामध्ये झालं तिथे अजूनही स्टेज आहे. आणि दुपारी 12:30 प्रचंड ऊन होतं आणि त्या मैदानामध्ये मी गेलो, 15-20 मिनटं थांबलो. माझ्या डोळ्यासमोर सगळे लोहिया वगैरे उभे होते. आणि तिथून मग मी महम्मद खडसना फोन केला की खडस, म्हटलं आता मी कुठे आहे? तर खडस इज नो मोर अनफॉर्च्युनेटली. की मी आता ते कुठे आता आहेस? मी म्हटलं आता पंचमढीचं अधिवेशन झालं त्या मैदानामध्ये उभं आहे. दिस वॉज जस्ट इमोशनल व्हॉट इज कॉल्ड नॉस्टॅल्जिया.
आपण आता 1991 मध्ये जागतिकीकरणाची अधिकृतपणे स्वीकार केल्यानंतर, अधिकृत मी यासाठी असं म्हणतो की जेव्हा संपूर्णपणे गेल्या 100-200 वर्षामध्ये परदेशी व्यापार सुरू झाला, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट, आयात आणि निर्यात, तेव्हाच जगामध्ये जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली होती. जागतिकीकरण इज नॉट समथिंग इंडिपेंडंट ऑफ एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट्स. जागतिकीकरण म्हणजे जगातल्या सगळ्या इकॉनॉमीज ह्या इंटिग्रेट होणं, त्या इंटिग्रेटची प्रोसेस अगोदर सुरू झालेली होती. भारताच्या संदर्भात जर विचार केला तर 1974 मध्ये, 1981 मध्ये, 1989 मध्ये ह्याची सगळी सुरुवात झालेली होती. पण एक्सप्लिसिटली 23 जुलै 1991 डॉक्टर मनमोहन सिंगांनी जे बजेट तयार केलं आणि नरसिंहराव तेव्हा काँग्रेस देशाचे पंतप्रधान होते. खरं म्हणजे एक लक्षात ठेवा, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी किंवा ग्लोबलायझेशन इज नॉट क्रिएशन ऑफ डॉक्टर मनमोहन सिंग अलोन. इट वॉज ॲब्सोल्युटली क्रिएशन लार्जली ऑफ पी व्ही नरसिंहराव. कारण त्यांचं आता जे स्ट्रिक्टली पर्सनल पुस्तक लिहिलेलं आहे दमन सिंगने मनमोहन सिंगांच्याविषयी, त्यात मनमोहन सिंगाने सांगितलं असं की मला पूर्णपणे स्वातंत्र्य पाहिजे, आय शुड नॉट गेट एनी काइंड ऑफ इंटरफिरन्स फ्रॉम द प्राईम मिनिस्टर. आणि जर समजा पी व्ही नरसिंहरावांनी तशा प्रकारचं स्वातंत्र्य दिलं नसतं तर हे नवीन आर्थिक धोरण आलं नसतं. आणि ते किती नवीन आहे त्याच्याविषयी पण पुन्हा पुन्हा चर्चा सुरू होत आहे. तर 1991 ते 2020 म्हणजे 30 वर्ष आपण जागतिकरणाच्याविषयी चर्चा करतो आहोत विदाऊट फाइंडिंग एनी प्रॉपर कॉन्क्रीट ऑल्टरनेटिव्ह इकॉनॉमिक पॉलिसी. म्हणजे आमच्याकडचे बरेच लोक इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीमध्ये प्रभात पटनेकसारखे माझे अत्यंत जवळचे मित्र लिहितात, पण दे आर रायटिंग केन्शियन इकॉनॉमिक्स इन टर्म्स ऑफ मार्क्स अँड टेक्निकल टर्म्स. केन्स इज नॉट अँसर टू मार्क्स इन अ वे. पण मुळामध्ये मुद्दा असा आहे की ग्लोबलायझेशन ही मुळामध्ये संकल्पनाच मिसनॉमर आहे. म्हणजे जागतिकीकरण म्हणजे समजा आपण फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन उत्पादनाच्या आपण जर 3 प्रमुख जर घटक मांडले बिझनेसमन सोडून, लँड, लेबर आणि कॅपिटल, तर लँड इज नॉट फिजिकली मुव्हेबल. लँड इज जमिनीचं हस्तांतर होत नाही फिजिकली. पण जमिनीचं हस्तांतर जरी फिजिकली जरी झालं नाही किंवा त्याचा इम्पोर्ट एक्सपोर्ट झाला नाही, तरी जमिनीकडून जमिनीमधून जी पिकं निघतात त्याचा एक्सपोर्ट इम्पोर्ट होतो. ह्याचा अर्थ लँड इज इनडायरेक्टली ट्रान्सपोर्टेड, इनडायरेक्टली एक्सपोर्टेड किंवा इम्पोर्टेड. म्हणजे युरोपियन देश जेव्हा आपल्याकडून जेव्हा चहा विकत घेतात त्यावेळी वी आर एक्सपोर्टिंग टी, ओके, इन प्लेस ऑफ लँड, दॅट इज इनडायरेक्ट एक्सपोर्ट ऑफ लँड. हेच वॉटरच्या बाबतीत सगळ्या बाबतींच्यामध्ये आहे. शुगर केन आपण जेव्हा एक्सपोर्ट करतो तेव्हा वी आर एक्सपोर्टिंग कृष्णा आणि कावेरी, काय कृष्णा आणि कोयण्याच्या नदीचं वॉटर आपण एक्सपोर्ट करतो. दॅट इज सबस्टिट्युशन ऑफ कमोडिटीज फॉर द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. पण हा त्यातला एक मुद्दा झाला. म्हणजे लँड इज नॉट फिजिकली एक्सपोर्टेड किंवा इम्पोर्टेड. कॅपिटल आणि लेबर म्हणजे भांडवल आणि श्रम या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या दोघांपैकी गेल्या 30 वर्षामध्ये जागतिकीकरण हे फक्त भांडवलाचंच होत आहे, श्रमाचं होत नाही. आणि श्रमाचं होत नाही एवढंच नाही तर श्रमाचं मायग्रेशन किंवा श्रमाचं स्थलांतर हे होण्याला प्रतिबंध घालणारे सगळे कायदे युरोपियन आणि पाश्चिमात्य देशांनी केलेले आहेत. कारण त्यांच्या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अनएम्प्लॉयमेंट आहे. तेव्हा ग्लोबलायझेशन ही काय कुठल्या थर्ड वर्ल्ड कंट्रीजची काय चॉईस नाही आहे. इट वॉज इम्पोज बाय हे लादलं गेलेलं आहे जगाच्या म्हणजे वेस्टर्न इंडस्ट्रियलिस्ट पाश्चिमात्य औद्योगिकदृष्ट्या श्रीमंत प्रगत देशांनी लादलेलं हे जागतिकीकरण आहे. आणि ह्याचं कारण महत्त्वाचं असं आहे, आय डोंट वॉन्ट टू गो टू द हिस्ट्री बिकॉज टाईम इज लिमिटेड आणि मला लगेच 1-1.5 तासामध्ये मला महाडला जायचं आहे इथूनच. पण एक गोष्ट अशी आहे की हे जे झालेलं आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी वॉशिंग्टन कन्सेन्शस ही गोष्ट ऐकलेली असेल की ज्याच्यामध्ये हे अमेरिकाने हे लादलं लोकांच्यावर. कारण 1933-34 मध्ये जागतिक पातळीवरचं डिप्रेशन म्हणजे काय आपण म्हणतो जागतिक मंदी 7 वर्ष 1923-24 ला सुरू झाली ते 33-34 पर्यंत थांबली, आय मीन ते सुरू राहिली. त
तर त्या जागतिक मंदीच्या काळानंतर प्रत्येक वेळा रिसेशन होत गेलं. आता सुद्धा भारतामध्ये कालचं इकॉनॉमिक सर्वे झालं, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट भारताची जी आता थंडावलेली आहे ती सायक्लिकल आहे की स्ट्रक्चरल आहे. इकॉनॉमिस्ट हे लोकांना मूर्ख करण्यामध्ये फार एक्सपर्ट आहेत आणि त्यासाठी त्यांच्यासाठी नोबेल प्राईज त्यांना दिलं जातं. मग कठीण गोष्ट सोपी गोष्ट कठीण भाषेत कशी सांगायची याच्यामध्ये इकॉनॉमिस्ट आर एक्सपर्ट बिकॉज दे आर विंग स्टॅटिस्टिक्स. इकॉनॉमिक्स इज द ओनली सब्जेक्ट विच इज डीलिंग विथ फिगर्स अँड दे कॅन मॅन्युफॅक्चर द फिगर्स. मी सोडून कारण मी वयाच्या 14 वर्षापर्यंत दारिद्र्य काय ते पाहिलेलं आहे, त्यामुळे मला दारिद्र्य शिकण्यासाठी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी जाऊन PhD करण्याची आवश्यकता नाही. तर संपूर्णपणे आय टेल यू की 21 जुलै 1991 नवीन आर्थिक धोरण आलं बजेटमध्ये आणि 27 जुलै 1991 मी महाराष्ट्र टाइम्समध्ये लेख लिहिला मोठा, परकीय भांडवल आणि तंत्रज्ञान यांना भारताची बाजारपेठ मुक्त करणं हे भारताच्या आर्थिक अडचणीवरचा दीर्घकालीन उपाय नव्हे. अँड आय स्टिक टिल टू दॅट. आता याच्यामध्ये मी मॉडिफिकेशन नंतर केली, पण पर्सनल सांगायचं म्हणजे मी डॉक्टर मनमोहन सिंगांचा अत्यंत आभारी आहे, कारण माझी अशा प्रकारची भूमिका असताना सुद्धा ते मला प्लॅनिंग कमिशनमध्ये घेऊन गेले आणि प्लॅनिंग कमिशनमध्ये असताना सुद्धा व्हेन यू वॉज प्रिसाइड ओवर द मीटिंग्स ऑफ द प्लॅनिंग कमिशन माझी भूमिका कायम राहिली. आता ती भूमिका मी थोडी बदलत गेलो, थोडी मावळ करत गेलो, पण त्याचा सबस्टन्स तोच आहे. मुद्दा असा आहे की आपल्यापैकी ट्रॉट्स्की नाव बऱ्याच लोकांनी ऐकलेलं असेल. ट्रॉट्स्कीचा एक सिद्धांत असा होता की अनइव्हन अँड कंबाईंड डेव्हलपमेंट, म्हणजे एकाच वेळेला डेव्हलपमेंट समाजाची प्रगती, पण ती विषम स्तरावर होत जाते. म्हणजे समजा पुण्यामध्ये मेट्रो झाली तर पुण्यामध्ये मेट्रोमधून जाणारा क्लास जो वर्ग जो असेल ही पुण्याची सगळीच काय 25-30-40 लाख लोक असेल ते काय जाऊ शकणार नाहीत ना. ते ज्यांना बस जवळ असेल ते बसने जातील, पण ज्यांना मेट्रो पाहिजे असेल ते मेट्रोनं जातील. तर समाजाची डेव्हलपमेंट ही एकाच वेळेला होते, पण ती विषम स्तरावर होते. म्हणजे महाराष्ट्राचं उदाहरण घ्या, 1960 साली स्थापना झाल्यानंतर वेस्टर्न महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण. आता कोकण त्यांनी ज्यात का घातलं मला माहीत नाही, कारण कोकणाचे 3 अर्थव्यवस्थेत जिल्हे जे आहेत मुंबई सोडून ते आणि वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये मी कोकणाला डेव्हलपमेंट बोर्ड का नको असं लिहिलं होतं मी. किंवा विदर्भाच्या बाबतीमध्ये, विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या करतात म्हणजे का करतात, एक शेतीशिवाय एक तर ह्याचं संत्र्याचं उत्पादन किंवा कापसाचं उत्पादन, संत्री तर युसलेस आहेत बिकॉज त्याचं ते काय म्हणतात त्याला ते ज्यूस करण्यासाठी ते हां म्हणजे त्याला काय त्याचा उपयोग नाही आहे. ते काय अत्यंत लोएस्ट क्वालिटीची संत्री म्हणजे महाराष्ट्रामध्ये. पण कॉटन बुडालं की सगळ्यात बुडालं, म्हणजे ज्याला मोनोकल्चर म्हणतात. विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणावर किंबहुना छोट्या प्रमाणावरसुद्धा ॲग्रिकल्चरला पूरक उद्योग नाहीत. एका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सबंध दुधाचं जितकं संकलन होतं कलेक्शन ऑफ मिल्क तितकं संपूर्ण संकलन संपूर्ण विदर्भात देखील होत नाही. तुम्हाला वाटतं काय पश्चिम महाराष्ट्राच्या अर्ध्या तालुक्याच्या मी दुष्काळ पडतो? म्हणून तर दांडेकरांच्या रिपोर्ट म्हणजे त्यांनी जिल्हा युनिटमधून सुद्धा त्यांनी काही ठिकाणी तालुके घेतले, नाहीतर पश्चिम महाराष्ट्र काहीच नसते मिळालं पश्चिम महाराष्ट्राला. व्हॉट आय मीन इज की डिफरंट रिजन्स ऑफ द सेम कंट्री अँड डिफरंट सेक्शन्स ऑफ द सेम सोसायटी दे आर गेटिंग डिफरंट बेनिफिट्स फ्रॉम इकॉनॉमिक पॉलिसी रिमेन्स द सेम ऑर दे आर डिफरंटली अफेक्टेड बाय द सेम इकॉनॉमिक पॉलिसी अँड एक्झॅक्टली प्रिसाइजली दॅट हॅपन बिकॉज ऑफ द ग्लोबलायझेशन. आता याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे, आपण जेव्हा असं म्हणतो की वंचित म्हणजे कोण नेमके वंचित आहेत, कारण आपल्याकडे आता वंचित बहुजन आघाडी की बहुजन वंचित काय, पहिल्यांदा काय वंचित बहुजन आघाडी की बहुजन वंचित काय ते, व्हॉट इज इट, वंचित बहुजन आघाडी. आता त्याचं समजा उदाहरण घेतलं कारण देव प्रिपेअर मॉडेल. आता त्याच्यामुळे समजा आता वंचित म्हणजे आपल्या डोक्यात पहिल्यांदा येतात ते कोण, म्हणजे दलित, त्याच्यानंतर आदिवासी. या सगळ्यांच्यापेक्षा अधिक वंचित म्हणजे भटके विमुक्त. भटके विमुक्त ही कॅटेगरी नाही आहे भारतामध्ये, कारण भटके मुक्त काही ठिकाणी आय वॉज इन्चार्ज या सगळ्या गोष्टींचा. बाय द वे मीराजी गेले काय, तुमचं जे ACR जे आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स रिसर्च, ICSSR, हां म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ
त्या सगळ्या आमच्या काळात स्थापन झाल्या. डेट क्रेडिट गोष्ट डॉक्टर मनमोहन सिंग 11 5-year प्लॅनमध्ये. मग जेव्हा आम्ही नवीन IITs सुरू केल्या, 8 IITs नवीन सुरू केल्या, 8 अगोदर फक्त विजय नाईक आणि आनंद करंदीकर आणि चांदूरकर एवढेच फक्त IITमध्ये असायचे, पण आम्ही 8 IIT नवीन सुरू केल्या तेव्हा डेट क्रेडिट गोष्ट ते अधिक आनंदीकर निर्माण व्हावेत, अधिक विजय नाईक निर्माण व्हावेत, अधिक चांदूरकर निर्माण व्हावेत असा त्याचा उद्देश होता. 8 IITs, 8 नवीन IIMs, देन IIITs, ह्या तुमच्या आता सायंटिफिक अँड सोशल रिसर्च, आणि आता मला चाललं आहे त्यांचं म्हणजे थोडं थोडं काम चांगल्या तऱ्हेने सुरू आहे, पण किती लोक ह्यांच्यासारखे आहेत मला माहीत नाही. ह्यांच्या विचाराच्या व्यतिरिक्त अनेक लोक गेल्या 5-6 वर्षामध्ये भरलेले आहेत रिक्रुटमेंट पॉलिसीमुळे. एनी वे, आय वॉज टॉकिंग अबाउट बहुजन म्हणजे वंचित, तर ट्रायबल्स हे तर अत्यंत मागासलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये 75 ट्राईब्स ह्या ते प्रिमिटिव्ह ट्राईब्स आहेत. म्हणजे प्रिमिटिव्ह टाईप म्हणजे ट्राईब्स नव्हे, आदिम अशा 75 भारतामध्ये आहेत. त्याच्या देखील मी इन्चार्ज होतो. त्या लोकांनी अजून पण इलेक्ट्रिसिटीचा बल्ब पाहिलेलं नाही आहे, 15-15 दिवस ते केस धुत नाही, साबून पण त्यांना माहीत नाही आहे, आणि त्याच्यासाठी वी प्रिपेअर सेपरेट प्लॅन फॉर दॅट. त्यानंतर OBCच्या मधला काही घटक आहे, स्त्रिया फार मोठ्या प्रमाणावर अजूनही वंचित आहेत, आणि या सगळ्या समाज घटकांच्यामध्ये वंचित आहेत. यातला कुठलाही समाज घटक हा पूर्णपणे वंचित नाही. दलित हा कम्प्लिटली होमो, म्हणजे दलित म्हटल्यानंतर उद्या समजा एक 250 IAS ऑफिसर्स आहेत, तर त्या दलितांच्या वेगवेगळ्या शेड्यूल कास्ट, आपण शेड्यूल कास्ट म्हणजे दलित, दलित म्हणजे पूर्वीचे अनटचेबल्स, ओके. तर त्याचा समजा विचार केला किंवा भटकेमुख त्यांचा विचार जरी केला तरी कोणताही समाज हा एकसंध नाही. तर त्यामुळे ह्या सगळ्या अगदी वंचितांच्यामध्ये सुद्धा एक छोटासा गट असा आहे की त्याच्यावर काय फार मोठा परिणाम झाला नाही, म्हणजे विपरीत परिणाम झाला नाही, कारण त्यांच्यावर सोशल परिणाम झालेला आहे. दे आर सोशल आउटकास्ट स्टील. म्हणजे आतासुद्धा हिंदू कॉलनीमध्ये कांबळे नावाचं एखादा माणूस, जिथे कांबळे कोण असेल तर वाईट वाटण्याचं कारण नाही, मी कांबळे सोशलॉजिकल टब म्हणून वापरतो मी. तर त्यांना समजा हिंदू कॉलनीत जर घर घ्यायचं असेल आणि तिप्पट जरी जर घराची किंमत दिली असेल तरी ही विल नॉट फाइंड हाऊस. ज्या कॉलनीमध्ये मी राहतो त्या ठिकाणी 1350 फ्लॅट्स आहेत त्या सोसायटीचा. आता मी माझ्या इच्छेच्या विरुद्ध मी अध्यक्ष आहे, पण त्या सोसायटीच्यामध्ये 1350 फ्लॅटपैकी एकही मुस्लिम नाही आहे. शबन आजमीने मला सांगितलं तिला हे घर नाही मिळालं, अधुरंजला जे घर मिळालेलं नाही. तेव्हा समाजामध्ये असं सोशल डिफरन्सिएशन आहे, पण अजरुद्दीन किंवा शबान आजमी दुर्दैवांना ते त्या ॲक्सिडेंट झाला त्या बऱ्या होत आहेत, त्या ह्यांच्यावर आर्थिक काय फार मोठं संकट पडल्याचं कारण नाही. आता ह्यांच्यावर जे सगळं झालेलं आहे ह्याची नेमकी कोणती अशी घटक आहेत जागतिकीकरणाचे की ज्याच्यामुळे त्यांच्यावर हा विपरीत आर्थिक परिणाम होतो? पहिल्यांदा लक्षात घ्या, आर्थिक परिणाम, राजकीय परिणाम, सामाजिक परिणाम, सांस्कृतिक परिणाम, शैक्षणिक परिणाम हे सगळे इंटर रिलेटेड आहेत. आणि हे सगळे इंटर रिलेटेड आहेत त्याचं फंडामेंटल एक विचार भूमिका, शास्त्र म्हणत नाही मी, आय डोंट कन्सिडर मार्क्सिझम एज अ सायन्स एट ऑल, अनलाईक मेनी ऑफ द मार्क्सिस्ट इन द कंट्री, ओके, इन्क्लुडिंग बीटी रणदेवे डांगे आणि ऑर अदर देवीदास चट्टोपाध्याय. पण एकमेव ती डिसिप्लिन अशी आहे जी समाजवादीने नाकारली आणि कम्युनिस्टांचं जे डिस्टॉर्शन केलं, एकमेव अशी विचारसरणी आहे की या सगळ्या गोष्टी इंटर रिलेटेड आहेत अशी सांगणारी सशक्त, काही बाबतीत चुकीची काही बाबतीमध्ये अपूर्ण आणि तरी सशक्त असलेली एकमेव विचारसरणी म्हणजे मार्क्सवाद आहे, हे आपण लोकांनी मान्य केलं पाहिजे. आय एम सब्जेक्ट ओपन फॉर करेक्शन, बट देर इज नो अदर मेथडॉलॉजी कॅन इंटर रिलेट, अमालगमेट टुगेदर अँड गिव लॉजिकल कोहेरंट एक्सप्लेनेशन हाऊ द थिंग्स आर इंटर रिलेटेड. मी अगदी समजा स्त्रियांना 10% जागा आता पार्लमेंटमध्ये 11.5% आहेत, 33% जागा स्त्रियांना दिल्या पाहिजेत अशा प्रकारचे विधेयक राज्यसभेत पास झालं, लोकसभेत पास झालं नाही. हे सगळं राजकीय पक्ष ते कधी पास होईल ते होईल, पण 33% जागा स्त्रियांना रिझर्वेशन करताना विधानसभेत किंवा लोकसभेत का देत नाहीत? वाय दे आर वेटिंग फॉर बी गेटिंग द बिल पास्ट? दिस इज बिकॉज मेल डॉमिनेटेड सोसायटी. आपण जे बोलत होता मगाशी हे सगळे ते बांधतायत बिल्डिंगा वगैरे सगळे बांधतायत, आणि CSR सगळे नॉर्म्स मी तयार केले प्लॅनिंग कमिशनमध्ये. मिनिमम 0.5% ऑफ देअर टोटल प्रॉफिट्स अँड मॅक्झिमम 2% ऑफ देअर टोटल प्रॉफिट्स.
जेवढं प्रॉफिट जास्त तेवढं परसेंटेज कमी. पण ते खर्च का करतात ह्या गोष्टींच्यावर? ते खर्च करतात बिकॉज इंट्रिन्सिकली अवर्स इज नॉट अ सेक्युलर कंट्री. इनफॅक्ट डेमोक्रसी इट सेल्फ इज नॉट इंट्रिन्सिकली. आणि नेहरूने आंबेडकर नसते तर डेमोक्रसी आलीही नसती. इट इज ट्रान्सप्लांटेड फॉर अ बबाव. म्हणून शब्द म्हणजे एखादी महिला गरोदर असताना आणि बाळंत होताना जे लेबर पेन जे असतात की नाही, इंडिया इज गोइंग थ्रू दॅट लेबर पेन बिकॉज ऑफ द स्ट्रक्चर्ड क्रायसिस ऑफ व्हॉट इंडिया वॉज बिफोर 1947 अँड व्हॉट इंडिया वॉन्ट्स टू बिकम आफ्टर 1947. हा संपूर्ण दिस इज सिव्हिलायझेशनल क्रायसिस. तेव्हा मला सांगायचा मुद्दा असा की ह्या सगळ्यांच्या गोष्टीचा विचार करत असताना आपल्याला आपल्याला हे असं जाणवतं की हे सगळे इंडस्ट्रीज बाकीचे आपण नावं घेतलीत ते का करतात? कमिंग बॅक टू, कारण तुमच्या पुस्तकांची यादी मग अशी वाचली मी, अनफॉर्च्युनेटली आय कुड नॉट गो थ्रू मेनी ऑफ देम, की हाऊ ग्लोबलायझेशन स्टिम्युलेटिंग हिंदुत्व किंवा हिंदुइझम वगैरे. माझं सम्मत आहे ना आयम ओप. एक लक्षात घ्या की मी एक अर्थशास्त्र, बाकीच्या सोशोलॉजी, पॉलिटिकल सायन्स वगैरे किंवा हिस्ट्री किंवा लिटरेचर हे माझे अत्यंत आवडते विषय असूनसुद्धा इकॉनॉमिकसुद्धा मला नीटपणे कळलं असं म्हणण्याचं धाडस मी करत नाही. ओके, तर बाकीचे कुठे समजण्याचा प्रश्नच नाही. पण वन थिंग लेट मी पुट फॉर युअर कन्सिडरेशन. भारतामध्ये एकमेव इंडस्ट्रियलिस्ट असा आहे की जो या भांडवली कधी पडला नाही, दॅट इज टाटा हाऊस. टाटाने कॅन्सर सोसायटी काढली, टाटा फंडामेंटल रिसर्च काढला, टाटाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स काढली, टाटाने एअर इंडिया सुरू केलं, टाटाने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस काढली. व्हाय व्हाय दिस डिफरन्स? आय धीस सेड इन द प्लॅनिंग कमिशन वेन डॉक्टर मनमोहन सिंग वॉज प्रिसाइड ओवर द मीटिंग अँड मिस्टर प्रणब मुखर्जी वॉज फायनान्स मिनिस्टर. ह्याचं एकमेव कारण आहे की टाटा इज इंडस्ट्रियलिस्ट बाय नेचर. टाटाने औद्योगिक कारखानदारी करून उद्योगपती झाले, बाकीचे सगळे दे आर मर्चंट कॅपिटल. त्यांनी व्यापार करून त्यांनी व्यापार करून इकडचं तिकडे 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 करून असं त्यांनी सुरू केले. दॅट इज कॉल्ड ट्रेडिंग कॅपिटल, मर्चंट कॅपिटल. त्यांची ओरिजिनल त्याच्यामध्ये आहेत. आता मी नाव घेत नाही, परंतु चड्डे विकणारी माणसं आपल्याकडे आय डोंट माइंड, पण हरियाणाच्या आणि राजस्थानच्या पॅच्यावर ते पण आपल्याकडे मोठे इंडस्ट्रियलिस्ट झाले. ट्रेडिंग कॅपिटल आणि ट्रेडिंग ॲब्सोल्युटली, जो मार्क्समय सर्क्युलेशनचा सिद्धांत जो आहे त्याच्यामध्ये ट्रेडिंग इज ॲब्सोल्युटली जस्ट एक्सप्लॉयटिंग बोथ कन्झ्युमर ॲज वेल ॲज द प्रोड्युसर ऑर द मॅन्युफॅक्चरर. संपूर्ण गाभ्याचा भाग काय अर्थ ह्याच्यामध्ये आहे, कशामध्ये, ग्लोबलायझेशनमध्ये, तो भाग असा आहे की अर्थव्यवस्थेमध्ये शासनाचा कमीत कमी कमीत कमी हस्तक्षेप. आता हा विषय 30-40 वर्ष मनामध्ये असल्यामुळे त्याच्याविषयीच्या इतक्या गोष्टी मनामध्ये आता आहेत. मी अत्यंत स्ट्रिक्टली मायक्रोस्कोप जसं आपण घेऊन तसं मी स्ट्रिक्टली माझं हे करतो एक पुढच्या 10-15 मिनटामध्ये. 10-15 चालेल ना? 10-15 मिनटं. हां, आता शासनाचा कमीत कमी हस्तक्षेप असं आपण जेव्हा म्हणतो त्याचा अर्थ काय होतो? भारताच्या राज्यघटनेमध्ये आपण कल्याणकारी राज्यव्यवस्थेची मागणी केलेली आहे. डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, घटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये देशाचा कारभार हा सगळ्या लोकांना आर्थिक, राजकीय, सामाजिक स्वातंत्र्य, संधीची समानता, फ्रॅटर्निटी म्हणजे काय, बंधुभाव आणि जस्टिस, अशा प्रकारे एक समाजव्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये, घटनेच्या पॉलिसीमध्ये आहे. आणि तिथून सगळं सुरुवात होतं. बाय द वे, आय थिंक यू आर अवेअर दॅट डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी वेर ड्राफ्टेड बाय जवाहरलाल नेहरू. 9 डिसेंबर 1946 घटना समितीचं पहिलं सेशन सुरू झालं आणि त्याच्यामध्ये नेहरू पुट ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन. ते जर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण पहिल्यांदा झालं ते 13 सप्टेंबरला, 13 डिसेंबरला. पण ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन जो नेहरूने जे म्हणले, ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन, व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्याच्या अगोदर बी एन रावने घटनेचा ड्राफ्ट तयार केलेला होता आणि बाबासाहेबांचं कर्तृत्व त्याच्याविषयी तर असामान्य होतं. म्हणजे हॅड ई नॉट बीन देअर प्रोव्हाइडेड, बिकॉज घटना ही काँग्रेसची होती आणि काँग्रेसची घटना त्यात नेतृत्व बाबासाहेबांनी करणं
हा एक विचित्र योगायोग होता, पण बाबासाहेबांनी ते अशा तऱ्हेने केलेलं आहे, ते असं म्हणाले की मी घटना समितीमध्ये गेलो प्रायमरली टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द डिप्रेस क्लासेस, बट एज आय वेंट इन टू डीपर अँड डीपर ऑफ द मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आय थॉट दॅट दिस इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी टू लीड इंडिया टुवर्ड्स अ लिबरल सेक्युलर डेमोक्रेसी, जे आज मोदी चॅलेंज करत आहेत. वेलफेअर स्टेट म्हणजे कल्याणकारी राज्य म्हणजे काय, तर जीवनावश्यक लोकांच्या ज्या गरजा आहेत, घरं असतील, पिण्याचं पाणी असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, रस्ते असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी लोकांना पुरवण्याचं काम शासन संस्था करेल. कोणालाही उपाशरणाची पाळी येणार नाही, कोणाला हाऊसशिवाय निराश्रितपणे लोक थंडीमध्ये मरतात, आपल्याकडे ते स्टॅटिस्टिक्स येत नाही. थाउजंड्स ऑफ पीपल आर डाईंग बिकॉज ऑफ एक्सेसिव्ह हीट अँड थाउजंड्स ऑफ पीपल डाईंग बिकॉज ऑफ एक्सेसिव्ह कोल्ड. कारण भारताची जॉग्रेफिकल पोझिशन अशी आहे की मधल्या विषुववृत्ताच्या पट्ट्यावर पाहिलं आपण तर एक्सेसिव्ह हीट, आणि बाकीच्या नंतर इंटेरियर जात तसं ते एक्सेसिव्ह कोल्ड, ह्या दोन्ही तऱ्हेने माणसं मरतात. तर अशा तऱ्हेने माणसं हेल्पलेस होणार नाहीत. अशा तऱ्हेचं एक वेलफेअर स्टेट, सगळ्यांच्या गरजा, मूलभूत गरजा ह्या सगळ्यांच्या भागल्या जातील. म्हणजे मला नेहमी असं वाटायचं की मी जेव्हा प्लॅनिंग कमिशनचा मेंबर असताना न्यूयॉर्कला जायचो 17 तासामध्ये डायरेक्ट प्लेनला, त्याला फर्स्ट क्लासचा खर्च 4,30,000 रुपये असायचा एका प्लेनचं तिकीट. आता मला स्वतःला जायचं असेल तू रिक्षाने जायचं की टॅक्सीने जायचं हा विचार करतो स्वस्त काय म्हणून, पण सरकारच्या पैशाने 4,50,000 रुपयामध्ये 17 तासामध्ये डायरेक्ट न्यूयॉर्क. तर अशा प्रकारच्या नॉट वेलफेअर स्टेट, या अशा प्रकारच्या वेलफेअर स्टेट निर्माण करण्याचा संकल्प राज्यघटनेने केला, त्याला पहिला तडा हा ग्लोबलायझेशनने दिला. आणि माझं नेमकं भांडण त्याच्यावर होतं. वन्स अपॉन अ टाईम व्हेन आय वॉज प्रोफेसर इन द डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, व्हर्च्युअली एन्टायर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स आणि मी असा संपूर्ण संघर्ष होता. आय स्टिक टू माय पोझिशन अँड नाव दे आर कमिंग टू माय पोझिशन. म्हणजे मी जेव्हा टीका करत होतो तेव्हा ते माझ्यावर करत होतो टीका, आता मी अजूनही न्यू लिबरल म्हणत नाही पण ते न्यू लिबरल म्हणतात. याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे, दे वेर मिसअंडरस्टँडिंग व्हॉट इज कॅपिटल. भांडवल म्हणजे लोकांना असं वाटतं पैसे, 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये, 500 कोटी रुपये, दॅट इज नॉट भांडवल, दॅट इज वन स्मॉल ॲस्पेक्ट ऑफ भांडवल. भांडवल इज अ सोशल कॅटेगरी, भांडवल ही एक सामाजिक व्यवस्था आहे. आणि म्हणून भांडवलशाही म्हणजे भांडवलावर आधारलेली, म्हणजे पैशावर आधारलेली नव्हे, ते संपूर्णपणे मॅनिफेस्टेशन जे आहे सांस्कृतिक आहे, राजकीय आहे, सामाजिक आहे, आणि त्याची टेंडन्सी मुळामध्ये असं आहे केंद्रीकरण. आणि त्याची दुसरी टेंडन्सी अशी आहे की व्हॉट एव्हर कम्स इन द वे, मार्क्स असं म्हणाला की कॅपिटल इज अ फायर, व्हॉट एव्हर कम्स इन द वे फायर स्वॅलोज. जेव्हा आग लागते जंगलाला, कोकणामध्ये असल्यामुळे आम्ही ती लावायचो कधी कधी, नको ते ब्राण हे पेटवण्यासाठी, तो एकदा आग लागल्यानंतर ते आगीच्या मध्ये जे काय येतं ते सगळं स्वॅलो करून टाकतो अग्नि. कॅपिटलिझम इज लाईक दॅट, कॅपिटल इज लाईक दॅट, अँड कॅपिटल इज म्हणजे मशीनरी, म्हणजे असं नव्हे, इट इज अ सोशल कॅटेगरी, इट इज सोशल फॉर्मेशन, ती संपूर्णपणे व्यवस्था आहे. आणि म्हणूनच ते सगळे परिणाम संपूर्ण व्यवस्थेला भोगावे लागतात. माझा विरोध जो होता तो स्टॅबिलायझेशन प्रोग्रॅम जो लगेच आणला वगैरे त्याला नव्हता फार, कारण तो आणावाच लागला असता. आपल्याकडे लोकं इतकी एक्स्ट्रीम पोझिशन घेतात, काही लोकांचं म्हणणं भारत आज नंदनवन होईल, काही ठिकाणी भारत खड्ड्यातच जाईल, त्याच्यामध्ये लेफ्टिस्ट आघाडीवर होते खड्ड्यात जाईल म्हणून. तो खड्ड्यात काय तसा गेलेला नाही, तो दुसऱ्या अर्थाने खड्ड्यात गेला. पण समजा अशा प्रकारे स्टॅबिल, आता डोंट वॉन्ट टू गो इन टू व्हॉट इज स्टॅबिलायझेशन अँड व्हॉट आर द डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ स्टॅबिलायझेशन, पण स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्रॅम जो सांगितला आय एम एफ वर्ल्ड बँकेने, म्हणजे मी आय एम एफने माझा खर्च केला वॉशिंग्टन मैदानासाठी आणि माझं भाषण ठेवलं, आणि मी आय एम एफने वर्ल्ड बँकचं धोरण कसं चुकीचं आहे त्याच्यावर बोललो, तर म्हणजे बायको मला असं म्हणाली हो आपण त्यांच्या पैशांकडे आलात आणि त्यांच्यावर टीका करता, पण मी काय त्यांना माझं भाषण ठेवायला सांगितलं नव्हतं ना, दे इन्व्हायटेड मी अँड दे कांट डिसाईड व्हॉट आय शूड टॉक. प्रश्न त्यामध्ये असा आहे की मुळामध्ये भारताची अर्थव्यवस्थेची, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापेक्षा स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्रॅमने, म्हणजे ढाच्यात्मक जे बदल झाले त्याने भारतीय अर्थव्यवस्थेतील गरिबांच्या समोरचे प्रश्न वाढवले, कारण त्याचा पहिला अटॅक हा वेलफेअर स्टेटवर झाला. आता शासनाने अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप केला पाहिजे, म्हणजे कशातरी केला पाहिजे, कुठल्या भाषेत केला पाहिजे हस्तक्षेप. आता शासन व्यवस्था अलीकडे, मला बायको पवार म्हणत होते अलीकडे, आता
रिटेल दुकानांच्या मध्ये मटन आणि फिश मिळतात. आता हे केलं पाहिजे शासन व्यवस्थेने. शासन व्यवस्थेने अंडी विकली पाहिजेत. शासन व्यवस्थेने बायकांचे केसराळ हेअर पिन लावतात, आता ते पण गेले. आता ते हे आलं रबराचं ते आले काय काय छोटे छोटे ते मी आता ते पेपरांना लावतो आता. तर ते केलं पाहिजे शासन व्यवस्थेने. शासन व्यवस्थेने पाव ब्रिटनियाच्या ऐवजी मॉडर्न ब्रेड काढलं पाहिजे. इट वॉज ॲब्सोल्युट रेविश ऑन द पार्ट ऑफ स्टेट ओर कंट्री. उद्या शासनाने सांगितलं भाजी विकतोत आम्ही. आता तुम्हाला वाटतं 15 दिवसात तुम्हाला एकदा भाजी मिळणार नाही सरकारने तर भाजी विकतो म्हणून. आधीपर्यंत तेच भाजी चांगली घरी घेऊन जातील मिनिस्टर मिनिस्टरांचे पी आणि सेक्रेटरी. काहीच तुम्हाला मिळणार नाही. जसे आता तुमच्यापैकी कोण ब्राह्मण मंडळी असतील ते माझे सगळेच मित्र आहेत, भाऊबंद आहेत मी फुले आंबेडकर दाटल्यामुळे. पण आता ब्राह्मण एवढे मासे खातात त्यांना म्हणतो पहिल्यापासून खाल्ल्याचे आमचा प्रॉब्लेम झाला असता. कारण मी मासे खाऊनच वाढलेलो आहे. कोल्हापूरला एक दुकान आहे हॉटेल आहे तर जेवायला गेलो माझा मित्र पहिल्यांदा जेवण गेला तर तो म्हणला की मला माफ करा मी कोण टिका नाही मी करत. मला म्हणायचं असं त्याने सुरुवातीला सांगितलं पहिल्यांदा वेदाचं असताना गाईचं मांस खाल्लं आता बेपुराणं देखील मारतात लोक. तो मुद्दा वेगळा होता आहे मीनीज की त्याने मला सांगितलं की इथे बसलेले सगळे आणि नंतर मी बघितलं मी नावं विचारलं चार पाच ते माझे त्याचे मित्र होते. म्हटलं मेहरबानी केलं तुम्ही कारण मी 14 वर्षापर्यंत मासे खाल्ले आणि तुम्ही खाल्ले असं तर माझं काय झालं असतं. व्हॉट आय मीन इज आय एम नॉट टॉकिंग अब एनी कास्ट ऑर कम्युनिटी. आय एम टॉकिंग अबाउट शासनाचा हस्तक्षेप ज्या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टर प्रायव्हेट व्यापारी किरकोळ व्यापारी का शासनाने स्टेशनरी दुकान काढलं. इट इज ॲब्सोल्युटली हास्यास्पद आहे ते. आणि नाही कळलं शासनाने हॉटेल चालवली. अशोक हॉटेल हे पहिलं हॉटेल 56 साली नेरुणे बांधलं. त्या हॉटेलचं नाव देखील अशोक त्यानेच दिलं. इट वॉज द फर्स्ट 5-star हॉटेल इन इंडिया. त्याचं नाव त्याने दिलं आणि नेहरूने त्या हॉटेलचं सुपरविजन केलं. त्या ठिकाणी आता 25% फक्त ऑक्युपन्सी रेट असतो आणि रात्रीच्या घुशी आणि फार मोठे उंदीर येऊन त्यांचं राज्य सुरू असतं. वाय गव्हर्मेंट शूड गो इन टू हॉटेल. आणि गव्हर्मेंट हॉटेल केल्यानंतर तिथला माणूस असेल तो रूम असताना देखील तुम्हाला नाही म्हणून सांगतो. कारण त्याला पगार ठरलेला असतो ना. काय अकाउंटेबिलिटी काय लोकांची. मुद्दा याच्यामध्ये असा आहे की शासनाचा हस्तक्षेप शिक्षणामध्ये पाहिजे. काय शिक्षणाचा खर्च आहे तर आत्ता शिक्षणाचा खर्च 3.8% आहे. आम्ही प्लॅनिंग कमिशन म्हणजे आम्ही म्हणजे अत्र्यांसारखं मी स्वतःला आम्ही नाही म्हणत आम्ही म्हणजे आम्ही सगळे एकत्रितपणे म्हणतो तर 11व्या योजनेमध्ये साधारणपणे 4.4% शिक्षणावरचा खर्च होता. आत्ता तो कालच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये 3.8% आहे. 66 साली सांगितलं तो कोठाऱ्याने 6% करा अजून आपण 4% देखील गेलेलो नाही. ह्याचा अर्थ शिक्षण हे बहुजन समाजाला नाही गरिबांना नाही झोपडपट्टीच्या लोकांना सोडून द्या. हे सत्ता कधी डीम युनिव्हर्सिटी मी सांगितलं होतं की डीम युनिव्हर्सिटी ही कॅटेगरी असू शकत नाही. आयदर एक तर युनिव्हर्सिटी किंवा नो युनिव्हर्सिटी. पण व्हॉट इज डीम युनिव्हर्सिटी. तर त्या पद्धतीने शिक्षणावरचा खर्च हा उत्तरोत्तर कमी होत चाललेला आहे. तर आता इथे मेरिटचा मुद्दा लोक काढतात. कारण एखादी गोष्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी नाही जायचं असलं की लोकांना वाटतं मेरिट धोक्यामध्ये आलं. मेरिट डिबेट इन दिस कंट्री इज द मोस्ट हंबक थिंग. मोस्ट हंबक. काय मेरिट आहे लोकांचं या देशामधलं काय मेरिट. आधी पहिल्यांदा 150 वर्षे ब्रिटिशांच्या ताब्यात राहिलो आपण हे आपलं मेरिट. विनोबा भावे असं म्हणाले होते की सगळे भारतीय एकत्र थुंकले तर 35 लाख ब्रिटिश ऑफिसर्स वाहून जातील. पण थुंकणार नाहीच ना. ब्राह्मण वेगळ्या ठिकाणी दलित वेगळ्या ठिकाणी क्षत्रिय वेगळ्या ठिकाणी थुंकण्यासाठी पण एकत्र येणार नाही. आता थुंकतात कुठे माहिती आहे ना. मी जेवढी बँकेत कामाला असताना रेल्वेच्या फर्स्ट क्लासने जायचो ते पण एक सांगतो. फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या माणसाची मेंटॅलिटी अशी असते की रेल्वे म्हणजे आपल्या वडिलांची प्रॉपर्टी आहे. त्या फर्स्ट क्लासमधला मेंटॅलिटी त्याच्यापेक्षा 1000 times मोर कल्चर्ड मेंटॅलिटी ऑर्डिनरी क्लासमधली असते. ते 3री जागा देतात 4थी जागा देतात. तिथे पेपर वाचत टाईम्स ऑफ इंडियाचा अर्थ कोणालाच कळत नाही. पण आता पेपर घेऊन उभे असतात तिथे. आजही टाईम्स ऑफ इंडियातलं अग्रलेख डिक्शनरीतला एक शब्द वापरल्याशिवाय भारतातलं एकही माणूस सांगू शकत नाही आय कम्प्लीटली अंडरस्टूड टाईम्स ऑफ इंडिया. पण आता टाईम्स ऑफ इंडिया आणि अगोदरच्या सुटकेस आल्या होत्या ना काय त्या ब्रीफ केस त्या ट्रंका एवढ्या असायच्या. ते मारायचे नाही सांगायचे आय एम व्हेरी सॉरी. अरे मारल्यानंतर सॉरी काय. आणतानाच बॅग लहान आण ना. त्यावेळी मला एक सांगायचं शिक्षणावरचं प्राथमिक शिक्षण
सेकंडरी शिक्षण 60% प्राइमरी अँड सेकंडरी शिक्षण इज प्रायव्हेट आहे. 1,20,000 रुपये फी आहे प्ले ग्रुपच्या मुलांची, 2.5 वर्षाची. 1,20,000 रुपये, 1,20,000 रुपये 30,000 रुपयाप्रमाणे एक पिण्याच्या पाण्याची विरुद्ध आदिवासीमध्ये जर बांधली तर 1 वर्षाच्या छोट्या मुलाच्या फीमध्ये जवळजवळ 200 लोकांना आदिवासी भागामध्ये पाणी मिळू शकेल. आर्थिक प्रगती कोणासाठी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कोणासाठी? आमच्यासारख्या प्लॅनिंग कमिशनच्या मेंबरनं 17 तासामध्ये 4.5 लाख रुपये खर्च करून आम्ही न्यूयॉर्कला जाण्यासाठी, काय प्राईम मिनिस्टर जे आता लोकांचं असं म्हणणं आहे प्राईम मिनिस्टर सिंगापूरवरचे काय खातात, काय ते खातात बाबा काय मला माहीत, हां काय मशरूम खातात, म्हणजे मी त्यांना गेल्यानंतर विचारेन काय खाता म्हणून, पण म्हणजे इफ आय मीट आय हॅव गॉट करेज टू आस्क हिम. कारण आता काँग्रेस लोकांनी लक्षात घेऊ नका सिरियसली हे, कारण ते प्लॅनिंग कमिशनमध्ये यायचे गुजरातचे मुख्यमंत्री आणि आमचं गोदरेवरनं भांडण झालं होतं. ते मला भेटलो की म्हणतात क्या भैया कैसे है, मैं ठीक हूँ, गोदरा के बाद मी बचाव त्यांना सांगतो मी. तर शिक्षणाचं पूर्णपणे खाजगीकरण चाललेलं आहे. युनिव्हर्सिटीज आर कोलॅप्सिंग. आत्ताच बातमी वाचतो टेलिग्राफमध्ये बातमी आलेली आहे 9.5 लाख जागा भारतामध्ये प्राथमिक शिक्षणाच्या भरलेल्या नाही आहेत. 50% पोस्ट इन ऑल द युनिव्हर्सिटीज आर वॅकंट. लॅबोरेटरीज नाही, रिसर्च नाहीत. वर्ल्ड कॅपिटल, स्टार्टअप इंडिया कुणाच कुठे स्टार्ट, एसएमसीच्या फाउंडेशनमध्ये. म्हणजे सगळ्या प्रकारचा शिक्षणाचा आणि ह्याची जबाबदारी अगोदरच्या सरकारकडे जाते. आय एम नॉट टॉकिंग ऑफ म्हणजे फक्त प्लीज हे लक्षात घ्या, आय एम नॉट क्लासिकल पॉलिटिशियन की मी माझं बरोबर, माझ्या पक्षाचं बरोबर, माझा पक्ष कुठला आहे पण खरं कठीणच आहे सांगणं, तेही मानत नाही मी काँग्रेसमध्ये आहे म्हणून. विरोधी पक्ष मानत नाही कारण त्याच्या विरोधामध्ये, आणि ह्यानं असं वाटतं आम्हाला कधी विरोध करू शकतो. आता माझं पुस्तक येत आहे राज्यसभेतली माझी भाषणं, माय एन्काउंटर्स इन द पार्लिमेंट, त्याच्याला हेवीली आय हॅव क्रिटिसाइज पोस्ट इंडिपेंडंट इकॉनॉमिक पॉलिसी. तेव्हा शिक्षणामध्ये वंचित घटकांच्यावर त्यांना काही पुढे शिक्षण मिळणार नाही. वंचित घटकाच्या बाबतीत म्हणजे सामाजिकदृष्ट्या जे मागासलेले आहेत त्यांचे रिझर्वेशन्स आर बिंग एंडेड. आणि तुम्हाला मी सांगितलं रिझर्वेशनच्याविषयी की थोडाफार त्यांना जो दिलासा मिळाला तो राखीव जागांच्यामुळे, पण ती सुद्धा जाण्याच्या मार्गावर आहेत कारण रिझर्वेशन्स आणि नॉर्म्स ऑफ ग्लोबलायझेशन दे आर नॉट कन्सिस्टंट विथ इच अदर. त्याच्यामध्ये एक विसंगती आहे आणि लोकांनी ग्रहित धरलेला आहे की मेरिटोरियस वगैरे असं आहे म्हणून. हा प्रश्न शिक्षणाच्या बाबतीमध्ये 6.5 कोटी रुपये डीम युनिव्हर्सिटी कॅप मेडिकलची फी घेतात MD ची 6.5 कोटी, ती मुलं काय करणार? आणखी 5-6 मिनिटं चालेल ना, 10 मिनटं आहे, 12:10, 12:20 म्हणजे 12:30. तर माझा एक मित्र होता, तो पहिल्यांदा निवडून आला आणि गाडीमध्ये आम्ही तो भेटलो, तर तो म्हणाला की 6 कोटी घेतलेला मुलगा लोकांची सेवा करू शकत नाही. ही विल ट्राय टू अर्न फर्स्ट 6 crores of rupees जे त्याच्या बापाने कर्ज घेतलं असेल ते, किंवा इवन स्वतःचे परवडते याला ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. म्हणजे 6.5 कोटी रुपये त्याचे स्वतःचे असले आणि त्याने बँकेत ठेवले असते तरी पण त्याला इंटरेस्ट मिळालं असतं, दॅट इज ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. ओके, तर त्या मित्राला म्हटलं मी आता आमच्या इथले बरेच लोकांना नावं माहिती आहेत की काय तुला चांगली संधी मिळाली आता लोकांची सेवा करण्याची, मग काय विड्याबिड्याच की काय मला म्हणाला कसली सेवा. तेव्हा मी 25 लाख रुपये निवडणुकीला खर्च केले, तर पहिले 2 वर्ष ते 25 लाख रुपये मी जमा करणार विधानसभेचा आमदार सांगतो, उरलेल्या 3 वर्षामध्ये पुढच्या निवडणुकीसाठी 50 लागतील ते जमा करणार, आणि ह्याच्यामध्ये जर कुठे वेळ जर मिळाला तर मी सेवा विवा बघेन. म्हटलं आहे बाबा व्हेरी सॉरी, कारण मी ॲरिस्टॉटल प्लेटो वगैरे वाचल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं होतं की राजकारण ही लोकांची सेवा करण्याची एक संधी आहे, पण त्याचा पैसे मिळवण्याची संधी झाली असेल आणि ती झालीच, त्याला काय पर्याय नाही म्हणजे आपण काय त्याविषयी करत नाही. आरोग्याच्या बाबतीमध्ये पूर्णपणे पब्लिक हेल्थ सिस्टीम इज कोलॅप्सिंग. 75,000 लोक जातात प्रत्येक वर्षी प्रत्येक दिवशी राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये, एम्समध्ये, KU मध्ये. माझी मुलगी मोठी सायकॅट्रिस्ट आहे, ती म्हणाली मी सांगते बाबा कमीत कमी 50,000 लोक गुराढोरांसारखे त्या हॉस्पिटलमध्ये जात राहतात. डॉक्टर आले तपासलं, हां काय झालं, कारण एका डॉक्टरला दिवसातून जवळजवळ 100 पेशंट करावे लागतात. कॉट्स नाहीत, हॉस्पिटल्स नाहीत,
दिलेले पैसे खर्च करत नाहीत तेवढे. 3,500 कोटी रुपयाचं बजेट आहे मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं, नॉट इवन 25-30% आर स्पेंड. 10 रुपयाचे वरचे औषधं मागतात. कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, विशेषतः स्त्रियांच्यामध्ये स्तनाचं कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे. ॲब्सोल्युटली नो ट्रीटमेंट. दे डोंट नो वॉट एक्झॅक्टली इज हॅपनिंग. नो बडी इज टेलिंग दे वॉट इज हॅपनिंग. इफ समथिंग इज हॅपनिंग देर इज नो ट्रीटमेंट बिकॉज देर इज नो मनी. त्या सगळ्या क्रायसिसमध्ये सगळा जो खालचा वर्ग जो आहे. आता माझ्या मला आता मी एक्स मेंबर ऑफ पार्लिमेंट मी आहे, मला मी वर्षाला 12,000 रुपये भरले तर मला आणि बायकोला दोघांना फ्री ट्रीटमेंट मिळते. त्याची किंमत काहीतरी 1,00,000 रुपये होत असेल किंवा 70,000 रुपये. बाकीच्या लोकांनी काय करायचं? हेल्थ आणि हेल्थ आणि शिक्षण, इतकी मल्टीपर्पज क्लिनिक्स आहेत, म्हणजे काय त्याला म्हणतात ते नर्सिंग होम आणि पॉलिक्लिनिक, इतकी छोट्या डिस्पेन्सरीज आहेत. त्यांची प्रचंड प्रमाणामध्ये एक चेन आहे. ह्याने सांगायचं नाकाचा कार्ड, एक्सरे कार्ड, त्याने सांगायचं कानाचा कार्ड, त्याने सांगायचं किडनीचं कार्ड. देर इज अ कम्प्लीट चेन. आमचा एक डॉक्टर आहे, त्याकडे जात नाही मी आता. जरा कुठली सर्जरी लागेल 10 किंवा 15 सांगतो ब्लड टेस्ट करा म्हणून. हो, त्याचा संबंध काय? पण नाही करायचं म्हटलं तर परत विचारतो की तुम्ही काय ते आमचं काय अफॉर्ड तुम्ही करत नाही म्हणून. हेल्थ गेलं, आरोग्य गेलं. 1/3 खेड्यानं अजून पिण्याचं स्वच्छ पाणी नाही आहे. पिण्याचं स्वच्छ पाणी ह्या वंचित घटकामध्ये स्त्रिया परत येतात. कारण मी जोधपूरमध्ये आणि बिकानरमध्ये मी जाऊन आलेलो आहे आणि 25-25 किलोमीटर बायका कशा चालतात एक एक घागर पाणी आणण्यासाठी, हे देखील मी पाहिलेलं आहे. इन ऑल रिस्पेक्ट स्त्रियांच्यामध्ये पुन्हा दलित स्त्री आणखी भरडलेली आहे. बिकॉज शी हॅज एक्सप्लॉयटेड ॲज अ जेंडर, शी हॅज एक्सप्लॉयटेड ॲज अ क्लास, आणि शी इज एक्सप्लॉयटेड ॲज अ मेंबर ऑफ द कास्ट. म्हणजे असं ज्याला लोहिया बहुमुखी शोषण म्हणायचे, आणि आमचे विनायकराव कुलकर्णी बहुमुखी शोषण, तर तशा प्रकारचं म्हणजे पिण्याचं पाणी, आरोग्य, रस्त्यांच्या बाबतीमध्ये हे सगळे मोठे मोठे हायवे सगळे झालेले आहेत. त्या सगळ्या हायवेवरून मी प्रवास केलेला आहे. पण अजूनसुद्धा खेडोपाड्यामध्ये ज्या पांदणी आहेत, आम्ही त्याला छोटे रस्ते वाड्यावाड्या जोडणाऱ्या, त्यांचंसुद्धा अजून नीट कॉन्क्रिटायझेशन नीट अजून झालेलं नाही आहे. त्यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जे परस्परांच्या संबंधातले कॉमन प्रॉपर्टी रिसोर्सेस जे आहेत, म्हणजे पूर्वी गायरान जमिनी होत्या, ह्या गायरान जमिनीमध्ये लोकांची गुरंढोरं फिरत असत, त्याला आता फेन्सिंग करून त्या त्या गावातल्या सदन लोकांनी संपूर्ण गायरान जमिनी हे ॲक्वायर केलेल्या आहेत, त्याच्यावर कब्जा मिळवलेला आहेत. पाण्याचं फार मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण चाललेलं आहे. आता लोक असं म्हणतात की तिसरं जागतिक महत्त्व पाण्यावर न होईल. महाराष्ट्रामधलं इरिगेशन 20% आहे. 11% 1960 साली होतं, 9% वाढायला आपल्याला 60 वर्ष लागली. त्या 20% इरिगेशनपैकी 14.5% इरिगेशन वॉटर फक्त एकट्या ऊसाला दिलं जातं. शुगर केन इज कन्व्हर्टिंग इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र इन टू अ डेझर्ट, त्याच्याबद्दलचा कसलाही विचार आपल्याकडे नाही. पण दांडेकरांनी सांगितलं होतं की प्रत्येक शेतकऱ्याला किमान वर्षातून 1 पीक काढण्यावर तुम्ही पाणी दिलं पाहिजे. बिकॉज पाणी इज नैसर्गिक गोष्ट, ती माणसाने निर्माण नाही केली, ती नैसर्गिक गोष्ट आहे आणि त्याला ॲक्सेस असला पाहिजे. आणि त्याच्यामुळे बाजरी म्हणा, ज्वारी म्हणा, सनफ्लॉवर म्हणा, अशी पिकं जी आहेत दे आर स्टार्विंग ऑफ वॉटर. तर अशा प्रकारे हा आपण समजा विचार जर केला तर समाजातले सगळे वंचित घटक जे आहेत, या वंचित घटकाच्या संबंधामध्ये एक फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून वेलफेअर स्टेट, एक कल्याणकारी राज्य आणण्यासाठी, ज्याचे अत्यंत मॉडेस्टली तुम्हाला सांगायला पाहिजे, 1991 झालेला अटॅक, 2007-2012 या 5 वर्षामध्ये 11व्या पंचवार्षिक योजना म्हणजे तयार जी केली, त्याचं टायटल असं आहे टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ, जास्तीत जास्त सर्वसमावेशक विकास. पण अशा प्रकारचा सर्वसमावेश, आता लोकांचं काय काय, लोकांचं रेट ऑफ ग्रोथ नकोच, मोजताच कामा नये. आपले ते सुद्धा प्रत्येकांतर्गत रेट ऑफ ग्रोथ नकोच. काय रेट ऑफ ग्रोथ म्हणजे? देशामध्ये एका विशिष्ट कालखंडामध्ये किंवा वर्षामध्ये निर्माण झालेल्या वस्तूंची पैशाची मधली किंमत म्हणजे आर्थिक प्रगती. आर्थिक प्रगतीचे फायदे कोणापर्यंत जातात ते किती विषम आहेत. 1% लोकांच्याकडे 54% उत्पन्न आहे, 73% संपत्ती आहे. मुंबई ते पुण्याच्या दोन्ही बाजूच्या ज्या जमिनी ज्या आहेत, दोन्ही बाजूच्या एव्हरी सेंटीमीटर लँड ह्या फक्त मुठभर लोकांनी आपल्याकडे ॲक्वायर करून ठेवलेल्या आहेत. मुंबई ते पाटण समजा असेल, अशा
ही सगळी ही म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ नकोच कसं म्हणता येईल? इकॉनॉमिक ग्रोथचा कन्सेप्टच चुकीचा आहे. मी जनता पक्षाच्या काळात म्हणजे त्यांनी सर्वे रोलिंग प्लॅन त्यांनी काढला लाकडावरला, माझे प्रोफेसर त्याच्यामध्ये होते, इट नेवर रोल्ड. आर्थिक प्रगती म्हणजे तुमच्या देशामधलं जे उत्पादन वस्तूंचं आहे, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री त्याचं उत्पादन आणि सेवा ह्या जास्तीत जास्त उपलब्ध जास्तीत जास्त निर्माण व्हायलाच लागतील. त्या कुठल्या सेवाला प्राधान्य द्यायचं? म्हणजे मल्टीस्टर कोकणामध्ये 50% लोक हे सर्दी खोकला डायरिया जुलाब याने मरतात. त्या ठिकाणी मल्टिपल स्पेशल हॉस्पिटल काढून हे इन्व्हेस्टमेंट करण्यात काय अर्थ आहे? म्हणजे यू शूड स्टार्ट द इकॉनॉमी फ्रॉम द बेसिक कॉमन नीड्स ऑफ द पुअरेस्ट पीपल ऑफ द सोसायटी, दॅट इज वेलफेअर स्टेट. आता हे कोण करणार? या देशातल्या एकाही राजकीय पक्षाला त्याच्यामध्ये सिरियस इंटरेस्ट आहे मला वाटत नाही. आफ्टर सिरियस स्टुडंट ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ इंडिया, म्हणजे राजकीय अर्थशास्त्राचा विचार केल्यानंतर, ओके, त्याच्यामध्ये आपल्याला थोडाफार आपल्याला फरक करता येईल. परंतु ते प्रेशर त्यांच्यावर निर्माण करावं लागेल, त्यांना सांगावं लागेल की तुम्ही हे करा म्हणून. आता हे जर करायचं असेल तर छोटे छोटे ग्रुप आपली जी काय ताकद आहे ती ताकद लावून ते करू शकणार नाहीत. भारतातल्या सगळ्या एन जी ओजच्या ग्रुपच्या विषयी अत्यंत आदर बाळगून सुद्धा मला सांगायला पाहिजे ॲज अ स्टुडंट ऑफ पॉलिटिक्स ऑर अदर पॉलिटिकल इकॉनॉमी. आत्ताच्या सिस्टीममध्ये हस्तक्षेप करायचा असेल तर आपल्याला ब्रॉड पॉलिटिकल लेव्हलला, ब्रॉड पॉलिटिकल लेव्हलला साधारणपणे आपण कुणावर प्रेशर टाकू शकतो जे ऐकू शकतात? निखालसपणे भारतीय जनता पक्ष नाही. अनुराग ठाकूरने सांगितलं की गद्दार अंको गोली मारो, दुसऱ्या दिवशी 18 वर्षाच्या मुलाने जामियाच्या मुलावर गोळी झाडली. वी आर ॲब्सोल्युटली न्यू फॅसिस्टेड पार्लमेंटमध्ये. आय एम व्हेरी सॉरी, तुमची माफी मागतो. 2012 बजेटच्या सेशनमध्ये भारत हे न्यू फॅसिस्टेट आहे ही पहिल्यांदा मांडणी पार्लमेंटमध्ये मी केली. थोडं वी हॅव टू स्टार्ट. मी संपूर्ण एक इथे उदारमतवादी लोकशाही संसदे राहिली तर पुढच्या सगळ्या प्रयोग ना, ती राहणारच नाही आणि ते कोणाचं ऐकणार देखील नाहीत. दे विल लिसन टू नो वन. त्यांची अशी आहे परिस्थिती, यू डू व्हॉट एव्हर डॅम थिंग, व्हॉट आर यू गोइंग टू डू? मी किती ताकद लावावी लागेल? मोदीने जो प्रयोग केला स्वच्छ भारत अभियानचा, तो प्रयोग हिटलरने 8व्या दिवशी केलेला होता. दे वी आर नॉट इंटरेस्टेड इन स्वच्छ भारत अभियान, इट वॉज मेथड ऑफ मोबिलायझेशन. मोदीने योगा सुरू केला त्या राजपथावर, ते काय मोदीला इंटरेस्ट योगामध्ये नव्हता, ते करत असतील दिवसामधून एकदा. इट वॉज मास मोबिलायझेशन. दे आर युझिंग ऑल इन्स्ट्रुमेंट्स ऑफ मोबिलायझेशन. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती अशी आहे, तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा लक्षात घेता, सगळ्यांची कमिटमेंट लक्षात घेता, सगळ्यांची इंटिग्रिटी लक्षात घेता, सगळ्यांचा सामाजिक बदलाच्या विषयी प्रामाणिक भावना लक्षात घेता, मला हे सांगायचं आहे, द बॅटल बिफोर अस इज व्हेरी बिग, इज व्हेरी स्ट्रॉंग. लेट अस कम टुगेदर ऑन द कॉमन पॉईंट्स अँड फाईट युनायटेड बॅटल. थँक्यू व्हेरी मच.